नमस्कार खादाड मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज आपण बघणार आहोत पनीर खुर्चनी रेसिपी। बऱ्याचशा चॅनलवर पनीर खुर्चनी रेसिपी ग्रेव्हीमध्ये बनवून दाखवली आहे, पण मी ही रेसिपी तुम्हाला पनीर खुर्चन ड्राय टाईपमध्ये म्हणजे सुक्या पद्धतीने बनवलेली दाखवणार आहे। नक्की रेसिपी ट्राय करून बघा, एकदम सोपी आहे। आवडली तर लाईक करायला विसरू नका, आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा। चला तर मग सुरू करूया पनीर खुर्चन। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे। साधारण 2 मध्यम आकाराचे कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे। या रेसिपीमध्ये जे पण पदार्थ इन्ग्रेडियंट्स मी वापरले आहेत त्याची पूर्ण डिटेल्स, त्याची लिस्ट आणि त्याची मेजरमेंट्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। तर आपण हे 2 कांदे बारीक चिरून घेतलेत। त्याच्यानंतर आपण बारीक चिरून घेणार आहोत 2 टोमॅटो, हे पण साधारण मध्यम आकाराचे आहेत। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। बऱ्याच ठिकाणी पनीर खुर्चन हे ग्रेव्हीमध्ये बनवलं जातं, मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवलं आहे। थोडीशी ड्राय भाजीसारखी बनते याची, पण अतिशय स्वादिष्ट, एकदम टेस्टी लागते। नक्की ट्राय करून बघा, अतिशय छान रेसिपी आहे। आपण हे 2 टोमॅटो आता चिरून घेतलेत, एकदम बारीक चिरून घ्यायचे लक्षात ठेवा, कारण हे आपण नंतर मिक्सरमध्ये वाटून पेस्ट वगैरे करणार नाही हो त्याची। त्याच्याचबरोबर आपण कोथिंबीर चिरून घेतोय बारीक, अगदी बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर। आता सगळे पदार्थ आपले चिरून तयार आहेत। आता आपण एक पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण टाकलाय कांदा। लक्षात घ्या, आपण फोडणी करण्यासाठी सुरुवातीला तेल जिरं वगैरे काहीच टाकलं नाही आहे। आपण सगळ्यात पहिल्यांदा पॅनमध्ये टाकलाय कांदा, गरम पॅनमध्ये, आणि तो कांदा सुकाच भाजून घ्यायचा आहे आपल्याला। साधारण हलकासा ब्राऊन कलर आला, तांबूस कलर आला की त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं तेल। साधारण 2 चमचे एवढं तेल टाकलं आहे आपण, 2 मोठे चमचे टेबलस्पून। थोडंसं ते फ्राय करून घ्यायचं आहे। आपण कांदा नुसता सुका भाजून घेण्यामागे काही कारण आहे, त्याच्यातलं मॉइश्चर जे आहे ते आपल्याला सगळं काढून टाकायचं आहे। आता आपण यामध्ये टाकली आहे आलं लसणाची पेस्ट, 1.5 टेबलस्पून टाकली आहे आपण। ती आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया। त्यानंतर आपण टाकतोय त्याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो जे आपण बारीक चिरून घेतले होते। आणि लक्षात ठेवा, कधीही जेव्हा तुम्ही कच्चे टोमॅटो चिरलेले किंवा पेस्ट केलेले कुठलाही पदार्थ बनवण्यासाठी टाकाल, त्यानंतर ताबडतोब त्याच्यामध्ये टाकायचे तुम्हाला मीठ। यामुळे 2 गोष्टी होतात, एक म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो आणि दुसरी गोष्ट टोमॅटोचा रंग फारच छान येतो, त्याच्यामुळे टोमॅटोचा सगळा आंबटपणा पण लवकर निघून जातो। साधारण 1 ते 1.5 मिनिट परतल्यानंतर त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। मध्यम आचेवर आपल्याला पुन्हा 1.5 ते 2 मिनिटं टोमॅटो आणि कांद्याचा जो मसाला आहे तो शिजवून घ्यायचा आहे चांगला। हे बघा, आता टोमॅटो आणि कांदा दोन्ही जवळपास विरघळून गेलंय, सगळं एकजीव झालंय। आता यामध्ये आपण टाकतोय लाल तिखट म्हणजेच लाल मिरची पावडर। मी काश्मीरी मिरची वापरतोय। तुम्हाला जर का तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही दुसरी मिरची पावडर वापरू शकता। त्याच्यामध्ये आपण टाकली आहे थोडीशी हळद, ही आपण टाकली आहे धना पावडर, त्याच्याचबरोबर अगदी थोडीशी जिरा पावडर टाकली आहे आपण, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, आणि टाकली आहे भरपूर चिरलेली कोथिंबीर, आणि त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या टाकल्यात आपण अख्ख्या, त्याला फक्त आपण मधून चीर दिली आहे। ह्या मी लवंगी मिरच्या वापरतोय थोडासा तिखटपणा येण्यासाठी। आता हे सगळं चांगलं मिक्स केल्यानंतर हा जो मसाला तयार झाला आहे कांदा टोमॅटोचा, हा आपल्याला व्यवस्थित संपूर्ण पॅनमध्ये पसरून घ्यायचा आहे। आणि त्याच्यावर आपल्याला हे पनीरचे जे आपण चौकोनी तुकडे केलेत पातळ, ते आपल्याला पसरून लावायचेत सिंगल सिंगल, एकत्र एकावर एक लावायचे नाही आहेत, जेणेकरून हे जे पनीरचे तुकडे आहेत ते त्या मसाल्याबरोबर भाजले गेले पाहिजेत। त्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवून साधारण 2 मिनिटं शिजवून घेतलंय अगदी कमी आचेवर, आणि मग आपण ते परततोय। हे बघा, पनीर मसाल्यासकट भाजलं गेल्यामुळे किती सुंदर रंग दिसतोय त्याचा। पुन्हा परतल्यानंतर आपल्याला पुन्हा 1 ते 1.5 मिनिटं भाजून घ्यायचे ते पनीरचे तुकडे। आता बघा, हा मसाला पण पूर्णपणे जवळपास ड्राय झालेला आहे।
दोन्ही बाजूने पनीरचे तुकडे चांगले फ्राय झाले, चांगले भाजले गेलेत आणि मसाल्याचा पूर्ण स्वाद त्याच्यामध्ये आलेला आहे आणि आपले पनीर खुर्चन तयार झालेलं आहे. आपण एकदा प्लेटमध्ये काढून घेऊया. लक्षात ठेवा, पनीर शिजल्यानंतर अतिशय सॉफ्ट होतं, अतिशय मऊ झालेलं असतं. खूप नाजूकपणे तुम्हाला हे काढायला लागेल एक एक तुकडा, आणि त्याच्याचबरोबर त्याचा जो मसाला आहे, जो सुका मसाला तयार झाला आहे, तो पण काढून घ्या. हे बघा, अतिशय स्वादिष्ट, सुंदर दिसणारं झकास असं पनीर खुर्चन तयार झालं आहे. थोडीशी वेगळी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. फ्रेश क्रीम आणि थोडेसे आपण जिंजर जुलियन्स कापलेत, म्हणजेच आलं असतं. त्या आल्याचे आपण पातळ पातळ सळीसारखे काप बनवले, त्याने आपण याला गार्निश करतोय, सजवतोय. तुम्हाला जर का स्वतःचं हॉटेल रेस्टॉरंट चालू करायचं असेल तर नक्की आम्हाला संपर्क करा. त्याच्यासाठी आम्ही प्रोफेशनल कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करतो. आमच्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मग मजा घ्या पनीर खुर्च्यांची.